जसे की आपल्याला माहित आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी धान्य पिकवली जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारची खाद्यपदार्थ पिकवली जातात. असे का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर असा सेम प्रश्न म्हणजे झाडांबद्दल आम्हाला विचारला गेला की नेटिव्ह ट्रीज म्हणजे काय. म्हणजे आपण म्हणतो की देशी झाडं असतात, आम्ही देशी झाडं लावतो, आम्ही विदेशी झाडं लावत नाही, आम्ही निसर्गपूरक झाडं लावतो. तर आज आपण याबद्दल प्रश्नाबद्दल आपण सांगणार आहोत. तर मी शुभम घुले, नेल्डा फाउंडेशनचा लीडर ऑफ ऑपरेशन्स. आम्ही नेल्डा फाउंडेशन अंतर्गत गेल्या 5 वर्षापासून हनुमान टेकडी येथे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहोत. जसे की मी तुम्हाला सांगत होतो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी, वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला पाहाव्यास मिळतात. जसे की आपल्याला इतिहास माहिती आहे, हनुमंतास देखील संजीवनी पाहण्यासाठी हिमालयापर्यंत जावे लागले होते, लंकेत असून सुद्धा. तसेच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला आढळतात. तसेच प्रत्येक वनस्पती ही वेगवेगळ्या किंवा ठराविक ठिकाणीच मिळते, त्यामुळेच यांना नेटिव्ह ट्रीज म्हणजेच मूळ वनस्पती किंवा मूळ झाडे म्हणले जाते. ही नेटिव्ह झाडे अख्ख्या भारतासाठी काही प्रमाणात एकसारखी असू शकतात, परंतु त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी ही वेगळी असतात आणि महाराष्ट्रात देखील पुणे जिल्ह्यासाठी वेगळी ही झाडे नेटिव्ह असू शकतात. पुणे परिसरात देखील ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असतात. जसे की जेथे आपण हनुमान टेकडी येथे काम करतो तिथे 5 झाडे ही नेटिव्ह ट्रीज आहेत. त्यामध्ये करंज, कडुलिंब, कांचन, तामन अशी झाडे त्यामध्ये मोडतात. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की नेटिव्ह ट्रीज ही ओळखावी कशी, त्यासाठी आपल्याला जवळपास जितकी झाडे आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो. जसे की जी झाडे आपोआप रुजली आहेत किंवा आपोआप तिथे जगली आहेत, ज्याचा कुणीही सांभाळ केलेला नाही, ती झाडे तिथली मूळ म्हणजे नेटिव्ह समजली जावी. ती तिथे असतात म्हणून तिथला निसर्ग किंवा परिसर किंवा पर्यावरण हे तेथील पक्ष्यांसाठी पूरक बनते. ती तेथे घरटी बांधतात आणि तेथेच त्या झाडाच्या सहवासात राहतात. तर आशा करतो की जी माहिती मी आपल्याला दिली आहे ती आपल्याला नक्की आवडली असेल. आणि जर आवडली असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि जर आपल्याला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.